नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील तासिकेमध्ये आपण भविष्यकाळ पाहिला, तर आपण आज भविष्यकाळाचा जो उपप्रकार आहे तो म्हणजे भविष्यकाळ विद्यार्थ हा आपण पाहणार आहोत। तर संबंधित जो भविष्यकाळ विद्यार्थ आहे तो एक भविष्यकाळाचाच उपप्रकार आहे। तर संबंधित भविष्यकाळाचे जे प्रत्यय आहेत ते तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता। तर यामध्ये ययामी, ययासी, यय, ययाम, ययात, ययू, तर अशा स्वरूपाचे हे प्रत्यय आहेत। तर संबंधित शब्दाला किंवा मूळ धातूला आपण हे संबंधित जे प्रत्यय आहेत विद्यार्थ्याचे ते लावून त्या ठिकाणी आपण ते वाक्य चालवून पाहूया। तर आपण या ठिकाणी या शब्दाला आपण ते संबंधित प्रत्यय लावून त्या ठिकाणी चालवून पाहूया। तर आपण या ठिकाणी गच्छ हा शब्द घेतला आणि त्या ठिकाणी हा ययासी, ययामी हा प्रत्यय त्या ठिकाणी घेतला। तर या ठिकाणी तुम्हाला समजण्यासाठी आपण संधी करूया। त्या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे की हा हा स्वर आहे आणि आपण संबंधित जे स्वर आहे त्या स्वराचे सुद्धा चिन्ह त्या ठिकाणी आपण व्याकरणाचा भाग सुरू करण्यापूर्वी आपण त्या ठिकाणी पाहिलेला आहे। आणि हा जो ए आहे त्याचं चिन्ह वर एक मात्रा आहे। तर संबंधित चिन्हाचा उपयोग आपण कधी करत असतो तर संधी करत असताना। तर आपण पाहिलेलं आहे, त्याचा नियमसुद्धा पाहिलेला आहे की बेरजेच्या पुढे जर एखादा स्वर जर पूर्ण स्वरूपात आला असल्यास त्याचे रूपांतर वरील चिन्हात होते, म्हणजे ह्या अनेक आपण जे स्वराचे जे चिन्ह पाहिलेले होते। तर बेरजेच्या पुढे एखादा स्वर जर पूर्ण स्वरूपात आला असल्यास त्याचे रूपांतर वरील चिन्हात होते व ते चिन्ह बेरजेच्या अधोगरच्या शेवटच्या अक्षराला लागते। म्हणून या ठिकाणी मित्रांनो या गच्छेचं या ठिकाणी गच्छे होईल, कारण याचा लोप होईल आणि याचं जे चिन्ह आहे तर ते चिन्ह छेवर जाईल। म्हणून त्या ठिकाणी गच्छेचं गच्छे होईल आणि ययामी। ओके, तर गच्छयामी त्या ठिकाणी संबंधित जो गच्छयामी जो शब्द किंवा मूळ शब्दाला त्या ठिकाणी हे मूळ प्रत्यय भविष्यकाळ विद्यार्थमधले त्या ठिकाणी लावल्यानंतर ह्या गच्छयामी झाला। त्या ठिकाणी हा ययामी प्रत्यय आहे। म्हणून या ठिकाणी आपण भविष्यकाळ विद्यार्थ प्रथम पुरुष एकवचन मूळ शब्द गच्छ आणि प्रत्यय हा ययामी। या ठिकाणी असा होईल। तर हा एक प्रत्यय झाला। नंतर आपण ययाम हा प्रत्यय लावूया।
भविष्यकाळ विद्यार्थमधील द्वितीय पुरुष अनेक वचनामधील एम प्रत्यय लावून त्या ठिकाणी वाक्य घेऊया। तर गच्छाम भविष्यकाळ विद्यार्थ प्रथम पुरुष अनेक वचन येईल। अनेक वचन कशामुळे येईल? कारण हा भविष्यकाळ विद्यार्थमधील एयाम हा जो प्रत्यय आहे तो अनेक वचनामधला आहे, म्हणून या ठिकाणी अनेक वचन येईल आणि मूळ शब्द त्या ठिकाणी गच्छ येईल। कारण आपण पहिल्या प्रत्यय लावत असताना आपण त्या ठिकाणी कशाप्रकारे मूळ शब्द वेगळा आणि प्रत्यय वेगळा केला तुम्हाला समजण्यासाठी, तर तोच नियम इकडे सुद्धा या ठिकाणी त्या ठिकाणी लागू होईल। त्यामुळे प्रत्येक वेळेस त्या ठिकाणी संधी करण्याची गरज नाही, तुम्हाला समजण्यासाठी त्या ठिकाणी आपण केलेली आहे। तर या ठिकाणी भविष्यकाळ विद्यार्थ प्रथम पुरुष अनेक वचन मूळ शब्द गच्छ आणि प्रत्यय तो प्रत्यय आहे ययाम। तर आपण पुढील जो एयासी जो प्रत्यय आहे भविष्यकाळ विद्यार्थ द्वितीय पुरुष एकवचनमधील जो एयासी प्रत्यय आहे तो मूळ शब्दाला लावून आपण त्या ठिकाणी चालून पाहूया। भविष्यकाळ विद्यार्थ द्वितीय पुरुष एकवचन मूळ शब्द गच्छ आणि प्रत्यय हा ययासी। तर पुढील जो प्रत्यय आहे तो म्हणजे ययात। त्या ठिकाणी भविष्यकाळ विद्यार्थ, कारण भविष्यकाळ विद्यार्थमधील हा द्वितीय पुरुष अनेकवचनामधील हा प्रत्यय आहे, म्हणून भविष्यकाळ विद्यार्थ द्वितीय पुरुष
अनेकवचन। मूल शब्द गच्छ आणि प्रत्यय एयात। त्यानंतर आपण तृतीय पुरुष मधील एकवचन जो प्रत्यय आहे तो म्हणजे एय हा लावून त्या ठिकाणी मूळ शब्दाला प्रत्यय लावून त्या ठिकाणी चालून पाहूया। गच्छेय भविष्यकाळ विद्यार्थ तृतीय पुरुष एकवचन मूळ शब्द गच्छ आणि प्रत्यय येय। तर पुढील प्रत्यय आहे एयू। तर आपण एयू हा प्रत्यय लावून त्या ठिकाणी चालून पाहूया। भविष्यकाळ विद्यार्थ तृतीय पुरुष अनेकवचन मूळ शब्द गच्छ आणि प्रत्यय येयू। तर मित्रांनो आपण संबंधित जो भविष्यकाळाचा जो उपप्रकार आहे तो म्हणजे भविष्यकाळ विद्यार्थ। या भविष्यकाळ विद्यार्थचे आपण संपूर्ण प्रत्यय त्या ठिकाणी पाहिलेले आहेत, मग ते एकवचनामध्ये असतील किंवा अनेकवचनामधले असतील। तर दोन्हीही प्रत्यय आपण मूळ शब्दाला लावून त्या ठिकाणी चालवलेले आहेत आणि त्यामध्ये आपण चालवत असताना काळ ते कोणता पुरुष आहे, प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष, तृतीय पुरुष, त्यासंबंधीचे त्या ठिकाणी आपण पुरुष घेतलेला आहे त्या प्रत्ययानुसार, आणि तो एकवचन आहे किंवा अनेकवचन आहे ते सुद्धा आपण त्या ठिकाणी संबंधित प्रत्यय हे कुठल्या वचनामधले आहेत ते सुद्धा आपण त्या ठिकाणी पाहिलेला आहे। त्यानंतर मूळ शब्द कसा वेगळा करायचा जर तो ओळखू येत नसेल तर त्या ठिकाणी आपण संधी करून त्या ठिकाणी पाहिलेला आहे की कशा प्रकारे आपण त्या ठिकाणी वेगवेगळे केले आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी प्रत्यय हा कसा ओळखला जावा हे अशा प्रकारे आपण त्या ठिकाणी काळाच्या बाबतीत वर्तमान काळ असेल, भूतकाळ असेल,
भविष्यकाळ असेल, भविष्यकाळाचा उपप्रकार असतील, हे संबंधित हे सर्व आपण काळ या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी काळाच्या संबंधित जे काय प्रत्यय आहेत हे प्रत्यय आपण त्या ठिकाणी मूळ धातूला लावून त्या ठिकाणी चालवले आहेत। तर अशा प्रकारे या ठिकाणी वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ हे तिन्ही काळ या ठिकाणी पूर्ण झालेले आहेत। तर तुम्ही आपण प्रत्येक तासिकेमध्ये जो तक्ता प्रत्येक काळाचे संबंधित जे प्रत्यय आहेत ते प्रत्यय आपण लावून त्या ठिकाणी तो तक्ता त्या ठिकाणी आपल्या स्क्रीनवरती आपण ठेवलेला आहे, तर त्यामुळे ते संपूर्ण जे प्रत्यय आहेत ते प्रत्यय आपणास त्या ठिकाणी लिहायचे आहेत आणि लिहिल्यानंतर ते आपोआपच ते तुम्हाला आठवणीत राहतील आणि सतत एक दोन वेळेस जर त्या ठिकाणी वाचन केल्यानंतर सहज तुम्हाला तो तक्ता त्या ठिकाणी जे प्रत्यय आहे तक्तेतील तर ते संपूर्ण पाठांतर त्या ठिकाणी होतील आणि जर ते पाठांतर झाले तर तुम्हाला हे सदरील जे परीक्षेमध्ये रुपे द्या नावाचा जो प्रश्न येतो त्यामध्ये ते संबंधित प्रत्यय तुम्हाला त्या प्रत्यय पाठांतर असल्यामुळे त्या ठिकाणी लवकर तुमच्या लक्षात येतील आणि आपण त्या ठिकाणी अशा स्वरूपाने त्या ठिकाणी आपण लिहू शकाल। तर याप्रमाणे आपण या ठिकाणी संपूर्ण काळ घेतलेले आहेत। तर मित्रांनो, पुढील तासिकेमध्ये जो अव्यय आहे या अव्ययाविषयी आपण त्या ठिकाणी माहिती पाहणार आहोत। थँक्यू।